नमस्कार लोक न्यूजमध्ये मी अमित आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. ठाण्यात मागील अनेक वर्षांपासून जे ठाणेकरांना सेवा देत आहेत या मुन्नर तबेल्यात सध्या आपण आहोत. माझ्या पाठी पाहू शकतात अनेक अशा म्हशी गाई आपल्याला इथे पाहायला मिळतात. स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजे 1944 काळापासून हे जे आहेत ते ठाणेकरांना सेवा देत आहेत. काळाच्या ओघात सगळं काही बदललं. जे दूध आपण पितो मानवी जीवनामध्ये सगळ्यात अविभाज्य असा महत्त्वाचा घटक म्हणजे प्रत्येकाच्या जीवनात आहे तो म्हणजे दूध. आणि हे जे प्युअर आणि नॅचरल दूध तमाम ठाणेकरांना देतात आणि ठाणेकरांना आपली सेवा देतात ते मुन्नर तबेलाचे सर्वे सर्व आपल्यासोबत जोडलेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि ते मागील अनेक वर्षांपासून जे ठाणेकरांना सेवा देतात आणि ती सेवा कशाप्रकारे देतात हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काका काय सांगाल, मागील अनेक वर्ष तुम्ही ठाणेकरांना ही आपल्या माध्यमातून सेवा देत आहेत, एकंदरीत या प्रवासाबद्दल काय सांगाल? काय आता आम्ही आमचं काम करतो आहे, लोकांना दूध देतो आहे, पण ती मजा नाही राहिली पहिली. हे डॉक्टरमुळे आमचा धंदा लॉस झाला आहे. ते डॉक्टर बोलणार मलाईवाला दूध मत पियो, उसमें कोलेस्ट्रॉल बढ़ता है, अटैक आता है. पियो ना, थोड़ा पियो, लेकिन पियो नेचुरल दूध जो है वो पियो ना, पौष्टिक वाला पियो. इसमें क्या रहता है, हाड़ विटामिन मजबूत होते, विटामिन से हाड़ मजबूत होते. आता जर पाहिलं तर लोक मॉलमध्ये जातात, बऱ्याच ठिकाणी पैसे खर्च करतात, परंतु जे नॅचरल दूध आहे त्या पिण्याकडे लोक दुर्लक्ष करतात. पावडरचं दूध जास्त पिलं जातं, याकडे तुम्ही एकंदरीत कसा पाहतात? आणि हे जे पावडरचं दूध आहे याच्यामुळे कुठेतरी तुमच्या व्यवसायावरती फरक पडलाय का? फरक पडलाय ना, ते फरक पडलाय. लोक आहे जे बाहेर खर्च करतात दूधवाला, दूध आमचे 2 रुपये वाढले तर नाही देणार आम्हाला. बाहेर जाणार, मॉलमध्ये जाणार, 100 रुपयाचे वडेपाव खाणार, पिझ्झा खाणार, बर्गर खाणार, पण 2 रुपये आम्ही पावसाळ्यात थंडी किंवा गरमीमध्ये त्यांना होम डिलिव्हरी पोच देतो टायमावर, तरी पण आपली काय हे नाही. म्हणजे की 2 रुपये वाढून देऊ, महिन्याचे 1 लिटरचे किती 60 रुपये झाले, पण ते समजत नाही. उद्यापासून बोलणार बंद करा. तुम्ही तुमच्या बाबांचं मगाशी सांगितलं होतं, आमच्याशी बोलता. वडिलांचं माझे नियर अबाउट 90 वर्षाचे. आता 1 वर्ष पहिले ऑपरेशन होतं, त्यांच्या पोटात 4 किलोची हे गाठ होती. डॉक्टर बोलले कशाला तुम्ही 90 इयर्सचे वडील आहे, कशाला ऑपरेशन करून घेता? मी बोललो साहेब बाबांना बघा तुम्ही, तुम्हाला असं वाटणार 65 वर्षाचे, अजूनपर्यंत ते 1.25 लिटर दूध पितात. ते डॉक्टरमध्ये बोललं होतं तुम्हाला गॅस होणार, ते त्याची जबाबदारी नाही. साहेब बाबा बोलले तुम्ही काय काळजी घेऊ नका, हम हजम करेंगे, हम पियेंगे, आप उसका टेन्शन मत लो. अजूनपर्यंत पितात ते. ऑपरेशन झाल्यानंतर त्यांचा दूध चालू होता. कोणतं दूध चांगलं आहे असं, म्हशीचं की गाईचं? खरं म्हणजे काय, लहान पोरांसाठी गाईचं आणि आपले वयस्क झाले त्यांना म्हशीचं. तुमची ही तिसरी पिढी आहे, तुम्ही ठाणेकरांना सेवा देतात. हा प्रवास एकंदरीत कसा होता आणि तुम्ही आता जी सेवा देतात कितपर्यंत तुम्ही पोहोचतात, कुठपर्यंत पोहोचतात? आता काय, दुसरी पिढीपर्यंत बरं होता, पण आता जरा नाही असं वाटतो की नाही करायचं आहे. कारण का सगळे कॉम्पिटिशन झालं आहे, ते पिशवीचं दूध आहे, डॉक्टरमुळे जास्त आमचं नुकसान झालं आहे. तुम्ही डॉक्टरांवरती आरोप करता? आरोप नाही, ते खरं आहे. तुम्ही कुठल्याही डॉक्टरला सांगा ना, जाऊन सांगा, ते खुल्लं बोलणार तुम्ही मलाईवाला दूध पिऊ नका, गॅस होते. आता तुम्हाला सर्दी झाली तर दुधामध्ये हळद आणि सोड टाका ना, तुम्ही पिया ना, तर सगळं कफ आहे ते सगळं काढून देणार. खरं म्हणजे सर्दीमध्ये औषध घ्यायचं नाही, ते थांबले तर कफ होतो, सर्दी थांबली तर कफ होतो. आमच्या इथे भास्कर कॉलनीमध्ये डॉक्टर आधी असताना आहे, ते अजूनपर्यंत बोलतात तुम्हाला सर्दी झाली तर दुधामध्ये हळद आणि सूट टाकून पिया.